वयात येण्याच्या आधीच लहान मुलं वासनेच्या आहारी जाण्याचे प्रकार वाढत चालल्यानं ऑस्ट्रेलियात गंभीर समस्या निर्माण होऊ लागल्या आहेत. या मुलांमध्ये मोठ्या प्रमाणात शारीरिक, मानसिक आणि बौद्धिक आजार बळावत चालले. याची गंभीर दखल घेऊन इथल्या ई सेफ्टी कमिशननं अश्लील सामग्री प्रसारित करणाऱ्या प्लॅटफॉर्मनाच यावर प्रभावशाली उपाययोजना काढण्यासाठी 6 महिन्यांची मुदत दिली आहे. तोडगा काढण्याची जबाबदारी त्यांच्यावर सोपवली आहे. काय आहे प्रकार, चला जाणून घेऊया. तुम्ही पाहत आहात गोंडवाडाचा डिजिटल वृत्तांत. सौम्य लैंगिक सामग्री बघण्यावर बंदी नसली तरी वयाची अट मात्र जगातील सर्व देशांमध्ये आहे. म्हणूनच अशी सामग्री प्रसारित करणाऱ्या संकेतस्थळांनी ते पाहणाऱ्या व्यक्तींचं वय कायद्यातील नियमांप्रमाणे असल्याची खातरजमा करण्याचं बंधनकारक आहे. संकेतस्थळ उघडल्यानंतर तुम्ही 18 वर्षांवरील आहात ना असा प्रश्न विचारून एस किंवा नो असे 2 पर्याय दिले जातात. पण एस क्लिक करणारी व्यक्ती 18 वर्षांपेक्षा कमी वयाची असेल तर कायद्याचा मूळ हेतू कसा साध्य होणार, हाच प्रश्न ऑस्ट्रेलियन सरकारला पडलाय. वय पडताळणी ही एक आव्हानात्मक तांत्रिक समस्या आहे. म्हणूनच ऑस्ट्रेलियाच्या ई सेफ्टी आयुक्तांनी हा मुद्दा अत्यंत गांभीर्याने घेतलाय. यासाठी त्यांनी 3 उपाय सुचवलेले आहेत. चला जाणून घेऊया त्यांचे हे 3 उपाय. कोडिंग पद्धतीनं संकेतस्थळ नियंत्रित करणं हा पहिला उपाय कमिशननं सुचवलाय. गुगलसारखे सर्च इंजिन, प्ले स्टोअर्स, ॲपल यांच्यासारख्या इलेक्ट्रॉनिक्स गॅजेट बनवणाऱ्या कंपन्यांनी अशी कोडिंग पद्धत ठेवावी की संबंधित व्यक्ती 18 वर्षांवरीलच आहे याची खातरजमा होईल. डिजिटल ID द्वारे इंटरनेट साइनअप करणं. कोडिंग पद्धतीतही काही त्रुटी राहू शकतात. म्हणून जसं भारतात आधार कार्ड हा व्यक्तीच्या ओळखीचा युनिक ID क्रमांक ठरतो, तसाच व्यक्तीला डिजिटल ID दिल्यास अनेक प्रश्न सुटू शकतात. यामध्ये सिम कार्ड घेतानाच त्या व्यक्तीची जन्मतारीख तथा अन्य गोष्टींचा तपशील नोंद करावा आणि त्याला इंटरनेट वापरण्यासाठी व्यक्तिगत डिजिटल ID द्यावा. त्यामुळं वय पडताळणीसाठी वेगळा खटाटोप करावा लागणार नाही. अर्थात ही जबाबदारी इंटरनेट प्रोव्हायडर्सवरच येते. मोबाईलसारख्या इलेक्ट्रॉनिक्स गॅजेटमध्ये सॉफ्टवेअरमध्ये सुधारणा करणं. 3rd पाऊल म्हणजे 18 वर्षांखालील मुलांसाठी मोबाईलची सॉफ्टवेअर रचना अशी करावी की त्यात शैक्षणिक माहितीप्रदान गोष्टीशिवाय अन्य घातक संकेतस्थळेच ओपन होणार नाहीत. यासाठी इलेक्ट्रॉनिक गॅजेट बनवणाऱ्या कंपन्यांवर जबाबदारी येते. ऑस्ट्रेलियन ई सेफ्टी आयुक्तांनी सुचवलेलं हे पाऊल कठीण आहे पण नक्कीच अशक्य नाही. मुलांचं भवितव्य उज्ज्वल करण्यासाठी हा एक मैलाचा दगड ठरेल. तुम्हाला ऑस्ट्रेलियन आयुक्तांचा हा निर्णय कसा वाटला ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा. ही बातमी लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करा. तसंच गोव्यातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी गोंडवार्ता .net या संकेतस्थळाला भेट द्या.